त्या ठिकाणी कीर्तनाला बोलू लागले. नामदेव महाराज कीर्तनाला जाऊ लागले. दोन दोन दिवस तिकडेच मुक्काम करायचे. सापडायचेच नाही महाराज. घरचे लोक चिंता तुरवायचे कुठे गेला असेल. आज मंगळ वेढ्याला, दुसऱ्या दिवशी करकमला, आणखी त्या ठिकाणी कुठे आजोतीला, आणखी कुठे परिसरात. त्या परिसरात कीर्तन होऊ लागली आणि घरच्या लोकांना चिंता वाटू लागली. आता काय होईल, हे तर लागलं भाजनाला. प्रपंच कसा व्हायचा, याचं पुढचं जीवन कसं त्या ठिकाणी होईल. एक दिवशी नामदेव महाराज सापडेच ना काय केलं. जनाबाईला सांगितलं जा नामदेवाला शोधून आण. मंदिरात बसला असेल, पांडुरंगाच्या मंदिरात गेली जनाबाई पाहण्याकरिता. तिथं नामदेव महाराज दिसले नाही. नामदेव महाराजांसारखाच एक त्या ठिकाणी होता. त्यानं अंगरखा घातला होता, डोक्यात त्या ठिकाणी पगडी होती, देवाच्या समोर नमस्कार करीत होता, तोंड तिकडे होत. तिनं हाक मारले, ए नामा, अरे घरी बोलावलंय, चल. नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी त्यानं वळून पाहिलं. नामदेव म्हणून हाक मारली ना, वळून पाहिलं. नामदेव महाराज नव्हते, दुसरंच कोणीतरी आहे. त्याने सांगितलं, आताच रुक्मिणीच्या मंडपात मी नामदेवाला पाहिलं, तिकडे आहे नामदेव. जनाबाई धावत धावत रुक्मिणीच्या मंडपात गेली, तिथे जाऊन पाहत्या, तर तिथे नामदेव महाराज दिसले नाही, पुन्हा तोच मनुष्य दिसला. पुन्हा आश्चर्यचकित झाले, हाच मनुष्य इथे परत आला. त्याने सांगितलं, इथे नाही नामा, आताच मी पुंडलिकाकडे जाताना पाहिलंय. घाईघाई त्या ठिकाणी पुंडलिकाच्या दिशेनं जनाबाई पळतच गेली. तिथे तोच मनुष्य दिसला. त्यानं पुन्हा सांगितलं, आताच विष्णुपदाकडे जाताना मी त्याला पाहिलंय. विष्णुपदाकडे पाठवलं. विष्णुपदावरही तोच सापडला. सांगितलं, गोपाळपुरात होता मग, कृष्ण परमात्म्याच्या मंदिरात. तिथे त्या ठिकाणी गेली, तिथेही तोच दिसला. पुन्हा कंटाळून पांडुरंगाच्या मंदिरात जनाबाई आली. नामदेव महाराजही तेवढ्यात त्या ठिकाणी आले. आणि मग मात्र त्या ठिकाणी नामदेव महाराज यायच्या आधी तो जो मनुष्य आहे ना, तो कधी नामदेवासारखा दिसायचा तर कधी पांडुरंगासारखा दिसायचा. जनाबाई आश्चर्यचकित होऊन पाहत होती, हाच मनुष्य परत परत दिसतोय. कधी नामदेवाच्या रूपात दिसतो तर कधी पांडुरंगासारखा दिसतो. कोण आहेस तू? तिला कळालं, हा जगाचा मालक आहे, देव आहे, हा स्वतःच त्या ठिकाणी आपल्याला असं फळ फसवतोय, पळवतोय. आणि मग मात्र देवाशी भांडणच करायला सुरुवात केली. असा कसा देव, तू काय देव आहेस काय? भक्तांना वेळ करून टाकतोस, घरात राहू देत नाहीस, घरातल्या लोकांची भक्तांची ताटातूट करून टाकतोस, असा कुठे देव असतो का? जनाबाईनं भांडण करायला सुरुवात केली. देवाबरोबर भांडायचा अधिकार जनाबाईचा आहे. मोठं भांडण विकोपाला जावं लागलं. नामदेव महाराजांना कळालं, घाईघाई तिथे आले. आणि मग मात्र त्या ठिकाणी नामदेव महाराज आणि जनाबाई दोघांच्या समोर परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला, प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि दोघांना दर्शन दिलं आणि सांगितलं की तुम्ही सामान्य नाहीत. नामदेव महाराजांना जाणीव करून दिली, तुम्ही उद्धवजी आहात. आणि जनाबाईला जाणीव करून दिली, तू दासी आहेस कुबजा, तू माझी भक्त आहेस, मी तुझ्याबरोबर द्वापर युगामध्ये विहार केला होता, तीच तू त्या ठिकाणी कुबजा आहेस, आठवण करून दिली. आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी दोघांना स्वतःच्या स्वरूपाची त्या ठिकाणी ओळख झाली.